ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांच्याबाबत केलेलं वक्तव्य आमदार संजय शिरसाट यांना भोवण्याची शक्यता आहे सुषमा अंधारेंनी आमदार अंधार संजय शिरसाट यांच्या विरोधात मध्ये महाराष्ट्र राज्य महिला आयोगाकडे विनयभंगाची तक्रार दाखल केली आहे रविवारी छत्रपती संभाजीनगर शहरात आयोजित एका बैठकीमध्ये संजय शिरसाट यांनी सुषमा अंधारे यांच्याविषयी अतिशय अरबाच्या भाषेमध्ये आणि खालची पातळीवर जाऊन वक्तव्य केलं होतं शिरसाठ यांचं हे वक्तव्य स्त्री मनाला लज्जा उत्पन्न होईल अशा स्वरूपाचं असल्याचं सांगत सुषमा अंधारे यांनी महाराष्ट्र राज्य महिला आयोगाकडे रीतसर तक्रार अर्ज केला आहे आणि त्यावरून महिला आयोगाकडून तातडीनं पावलं उचलली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे त्यामुळे शिरसाठ यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे संजय शिरसाठ यांनी टीका केलेली होती सुषमा अंधारे यांच्यावर आणि अतिशय खालच्या पातळीवर जाऊन आरबाच्या भाषेमध्ये ही टीका केली होती त्याच विरोधात आता अंधारे यांनी महिला आयोगाकडे धाव घेतल्याचं दिसून येतं त्यामुळे आता महिला आयोग नेमकी काय कारवाई करणार ते पाहावं लागेल यानंतर एका मोठी बातमी आहे उपमुख्यमंत्री फडणवीसांच्या नागपुरातील घरासमोर बॉम्ब ठेवल्याचा फोन आला नागपूर पोलिसांच्या कंट्रोल रूमला हा फोन होता रात्री दोनच्या सुमारास हा फोन करण्यात आला त्यामुळे फडणवीस यांच्या घरी रात्री बॉम्ब शोधक पथक दाखल झालं तसंच पोलीस सुरक्षाही वाढवण्यात आली फोन करणारा व्यक्ती हा कन्हान भागातील राहणारा आहे घरची वीज गेल्याच्या रागात बॉम्ब ठेवल्याचा फोन केल्याची माहिती आहे दरम्यान आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे एकाच वीज कनेक्शन कापलं आणि त्यानंतर हा या आरोपीनं पोलिसांना फोन केला फडणवीसांच्या घरामध्ये बॉम्ब ठेवल्याचा फोन त्यानं केला होता मात्र पोलिसांनी त्याला आता ताब्यात घेतलाय